छत्रपतींचा विचार म्हणजे रितेश आणि म्हटलं की आम्ही सोशल मीडियावर तुमच्याबद्दलच्या तुमच्यातली केमिस्ट्री आणि कपल बद्दलच आणि मग प्रत्येक कपल कसं असावं तर ते जेनेलिया जेनिलिया सरकार माझ्या स्वरूपाची चर्चा होते मुळात हे सगळं कसं अनेकदा प्रश्न पडतो इतकं गोड कसं राहायला जपत <laughs> खरं म्हणजे लोकांचं हे प्रेम आहे की ते आमच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहतात की त्यांना वाटतं की जोडपं असावं तर असं असावा असे काही लोक म्हणत असतील तर त्यांचे खरंच आम्ही अत्यंत आभारी आहोत आम्ही ह्याचा एच, कधी सातत्याने प्रयत्न केला नाही की आ, ही इमेज आम्हाला बिल्ड करायची किंवा असं आम्हाला प्रोजेक्ट करायचं असा कधी कर विचार केला नव्हता सोशल मीडियाचं जेव्हा आपण बोलतो की आम्ही दोघांनी रील्स तेव्हा सुरू केल्या किंवा टिकटॉक त्यावेळेस होतं ज्या वेळेस संपूर्ण जग लॉकडाऊन मध्ये आपल्या आपल्या घरातच बंद होतं अवतीभवती म्हणजे न्यूज न्यूज वर फक्त आपण ऐकत होतो किती वाईट काळ चालू आहे मनोरंजनची सगळी साधनं बंद होती टी व्ही बंद झाले होते सिरियल्स बंद झाले होते जुनेच काही कार्यक्रम चालू असतील ते चालू असतील त्या दरम्यान जेव्हा एक विशिष्ट काळानंतर मला आठवते मी एक टिकटॉकचा व्हिडिओ करून टाकला होता त्यानंतर बऱ्याच लोकांचे कॉमेंट्स आल्या की तुम्ही आम्हाला अशा काळी हसवलं mm. त्याबद्दल खूप खूप आभार आणि त्यानंतर मला वाटलं ठीक आहे तुम्ही एक व्हिडिओ करा आणि आमचे जे व्हिडिओज आहेत जे आम्ही करतो ते सर्वसाधारणपणे एका कपलमध्ये जी नोकझोक असते नवरा बायकोची नोकझोक असते जी फनी आहे ज्यांचे रिॲक्शन आमच्यावरच असतील mm. तिथून ती सुरुवात झाली लोकांना ती पसंत आली आणि व्ह्यूज प्रचंड मिळायला लागले मग आम्ही ते अजून केलं आणि तो सिलसिला तसा अजूनही चालूच आहे अलोऱ्याला